सिरसम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता पाटील तर उपसरपंचपदी भीमराव वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील सिरसम येथील संतोष भाऊ मुरकुटे मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी पंचायत समितीचे उपसभापती भगवानराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्व सदस्य निवडून येऊन वर्चस्व निर्माण केलेत. ग्रामपंचायत कार्यालय विस्तार अधिकारी बी आर उकंडे यांच्या उपस्थितीत सिरसम येथील सरपंच उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. सरपंचपदी अनिता भगवानराव पाटील तर उपसरपंचपदी भीमराव गोपाळराव वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. उपसभापती असताना सुद्धा या सिरसम ग्रामपंचायतीच्या विकासासाठी भरपूर असा निधी खेचून आणून गावातील घरकुल योजना असतील, सार्वजनिक ठिकाणी रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, या कामावर मी सातत्याने पाठपुरावा करत असतो. आणि यावर्षीसुद्धा माझं गाव हे 100% हगणदारीमुक्त होणारच आहे, कारण माझ्या गावामध्ये जवळपास 99% कुटुंबाकडे शौचालय आहेत आणि राहिलेली सर्व शौचालयाची कामं पूर्ण करून माझ्या गावामध्ये सार्वजनिक शौचालयाचे बांधकामसुद्धा येणाऱ्या आगामी काळामध्ये मी पूर्ण करणार आहे. आणि माझं गाव हे स्मार्ट व्हिलेजमध्ये नेऊन जिल्ह्याचं पारितोषिक माझ्या गावाला मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सिंधुबाई वाघमारे, तुकाराम नारायणराव पाटील, मनीषा चव्हाण, दुलाजी बुधरवारे, सुमनबाई भोसले, संजय भोसले, लक्ष्मण चव्हाण, प्रभाकर भोसले, नामदेव वाघमारे, इस्माईल पठाण, पांडुरंग भोसले, रामराव राठोड, सुजित वाघमारे, शौकेत पठाण, आबाजी चुनडवाड, महावीर चव्हाण, भाऊसाहेब चुडावकर आदी उपस्थित होते. धोंडीराम कळंबे, MCN News, पालम.